नमस्कार मित्रांनो, मी आनंद पवार, एमपीएससी महापरीक्षा गुरु या आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, महापरीक्षा पोर्टल संदर्भात एक बातमी आहे. महापरीक्षा पोर्टलला स्थगिती देण्यात गेलेली आहे, अजूनही ती बंद करण्यात आली नाही. तर मित्रांनो, अधिकृत घोषणा अजूनही सरकारकडून आलेली नाही, कारण बातम्या या 2-3 दिवसांमध्ये येत आहेत की महापरीक्षा पोर्टल हे बंद झालेलं आहे, परंतु ऑफिशियल कन्फर्मेशन असं कुठलंही आलेलं नाही. आणि महापरीक्षा पोर्टलवर सुद्धा त्यांना विचारणा करण्यात आली की महापरीक्षा पोर्टल बंद झालं का, तर त्यांच्याकडून कुठलंही तिथे अँसर आलेलं नाहीये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जर कळालं महापरीक्षा पोर्टल बंद झालं, तर आम्ही पोर्टलवर तसं नोटिफिकेशन टाकू की महापरीक्षा पोर्टल हे बंद झालेलं आहे. तर मित्रांनो, अजूनही कुठलंही ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही. बघूया काय बातमी. महापरीक्षा पोर्टलला स्थगिती, बंद नाहीच. महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय अद्याप सामान्य प्रशासन विभागाने घेतलेला नाही. याबाबतच्या योग्य त्या निर्णयाची कार्यवाही आयटी विभागाच्या सचिवाकडून होईल. सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव, राज्य सरकार. परीक्षा घेण्यासाठी एमपीएससी तयार. केरळ राज्यात सरकारी पदभरतीच्या परीक्षा केरळ लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येतात. महापरीक्षा पोर्टलकडून घेण्यात येणाऱ्या पदभरतीच्या परीक्षा एमपीएससी प्रशासनाकडून उत्तमपणे आयोजित केल्या जाऊ शकतात. या परीक्षांचे आयोजन करण्यासाठी एमपीएससी प्रशासनही तयार आहे. राज्य सरकारने एमपीएससी प्रशासनाचे मनुष्यबळ वाढवून त्यांना आवश्यक पायाभूत सुविधा पुरविल्यास परीक्षा कालबद्ध पद्धतीने होऊ शकतात, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मित्रांनो, एमपीएससी, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन या सर्व परीक्षा घेण्यासाठी तयार आहे मित्रांनो. तर बघूया आता काय होतंय. सरकारी पदभरती प्रक्रियेतील गैरप्रकारांना चर्चेत राहणाऱ्या महापरीक्षा पोर्टलला अजूनही केवळ स्थगिती असून ते बंद करण्यात आलेले नाही, अशी माहिती राज्य सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचवेळी सरकारी पदभरतीच्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी आयोजित करण्यासाठी तयार असल्याची माहिती एमपीएससीतील अधिकाऱ्यांनी दिली असून त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला सशक्त करण्याची आवश्यकता असल्याचे मुद्दा मांडलेला आहे. राज्यातील सरकारी पदभरतीच्या परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी आयटी विभागाने महापरीक्षा पोर्टलला दिली. महापरीक्षा पोर्टलने त्यासाठी खासगी आयटी कंपन्यांची नेमणूक करून या परीक्षा प्रत्यक्षात पार पाडण्याची जबाबदारी दिली. मात्र या परीक्षांमध्ये सुरुवातीपासूनच गैरप्रकार आणि गोंधळ सुरू आहे. या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारांद्वारे गैरप्रकार झाल्याचे सातत्याने आरोप करण्यात आले. परीक्षेला अनुपस्थित असणाऱ्यांचे नाव या निवड यादीमध्ये शिफारस करणे, परीक्षा केंद्रावर मास्क कॉपी करणे, ब्लूटूथ हेडसेट व कॅमेरा वापरून हायटेक कॉपी करणे असे प्रकार राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर सुरू होते. याबाबतचे वृत्त वेळोवेळी महाराष्ट्र टाइम्सने प्रकाशित केले आहे. याची दखलही सरकारने घेऊन आवश्यकतेप्रमाणे बदल केले आहेत. तर महापरीक्षा पोर्टलच्या गैरकारभाराच्या विरोधात तसेच प्रामाणिक उमेदवारांना होणाऱ्या अन्यायामुळे उमेदवारांनी राज्यभर मोर्चे काढले. या सर्वांची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापरीक्षा पोर्टलद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना स्थगिती दिली. सध्या सरकारकडून पोर्टलचे लेखापरीक्षण त्रयस्थ संस्थेतर्फे करण्यात येत आहे. यासोबतच राज्य सरकारच्या मंत्र्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा आग्रह धरलाय. महापरीक्षा पोर्टल तातडीने बंद करण्याचा निर्णय तातडीने जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा एमपीएससी समन्वय समिती आणि एमपीएससी स्टुडंट राईट्स कडून देण्यात आली आहे. तर मित्रांनो, बघूया काही अपडेट वगैरे आलं तर मी तुमच्यापर्यंत घेऊन येईलच. तर सध्यापुरता तरी महापरीक्षा पोर्टलला स्थगिती देण्यात आलेली आहे, ते बंद झालेलं नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ एका नवीन माहितीचं. तोपर्यंत धन्यवाद.